यांनी पापड बनवलाय, नको नको म्हणत असताना बनवलाय, दाखवा. खूप छान झालाय, दाखवा सगळी. थोडं चिटकली, दुसरं काय नाही. खूपच सुंदर, अप्रतिम. एवढं छान राहत होते ना. कोण आहे बघता का? आजी सोबत पापड करू लागायला लागले हे पोरग. बाहेर चालला. ही लाटे आहे का? ती दाबून दुसऱ्या कशा बी उंडिया सुंडिया असते ती दाबल्या की एक सारख्या होत्या. दाबायची आणि पुन्हा तूप लावायचं. मग आता ही लाट्या का पाट्या आहे ना ती दाबायला लागली बरं का? प्रशिक्षण चाललंय मला. भारी आहे. आणि आईनं तोपर्यंत वहीकडे लाटून पण एक रेडी केलंय. ह्याला ना पसरवायला थोडा वेळ आई ठेवून देईल आणि सगळेच असे या साईडचे करून घेईल आणि त्यानंतर मग मी पण करू लागते. कारण आमच्याकडे आता ते बेलले नाही, त्यामुळे याच्यानेच करावं लागत. आणि परत तिथं हे झाले थोडेसे, ते सुकले की मग त्याला पसरवायला पेटी लावून किंवा तूप लावून मोठे करायचे. आता लाट्या सुकतील म्हणून याच्या आयडिया भारी केली आहे बाई. केळीच्या पानाच्या याच्यात नरम राहते ना पीठ, हा ना, उलट नाही. पेढाच वाटायला नको मला रे. आजीला पापड कर. काय रे आजीला काय खाऊ घालतोस? पापड लाट्या पेढा. पेढा बाय. डोळ्यापेक्षा लांब जण्यामध्ये ना एवढा मशीन आणि हे आलं गेलाय. म्हणजे इव्हन शेवया कुरड्या सगळ्या गोष्टी आणि गाव मोठं पण आता. आणि कसं माहितीये का, लहानपणी बघितलंय पण घरी बनवताना, कारण ते मला काय बेल ना आठवत ते दात्र्या दात्र्याच. नाही पण आता अशात प्रत्येक जण का, कुणाला वेळ आहे का एवढा करत बसायला? रेडीमेड मिळते ना. चला विषय संपला. असं नाही. आणि कसं आहे बऱ्याच वेळा, कसं आहे समजा वर्किंग वुमन आहे आणि तिला हे सगळं करू शकत नाही, बरोबर आहे की नाही? आई नसती तर नक्कीच करायला घातलं. कारण का असेल तर करण्यात वेळ पाहिजे. ते डबल हात मारतील बा. आपण हे जे उडदाच्या पापड्यासाठी पीठ मळलंय ना, ते थोडस चिकट असतं, त्यामुळे मग पिठीला थोडंफार तरी आपल्याला पीठ लागतं, नाही तर मग तूप तरी लावायला लागतं, नाही तर मग ते पोळपाटाला चिकटतात. अगोदर सुरुवातीला लाटीला तूप लावलेलं असतं, त्यामुळे मग चिकटत नाही. आणि नंतर जरासा सुकला ना असा झाला, म्हणजे डबल डबल लाटावं लागत. ही छोटी साईज करून ठेवायची आणि ह्याला परत मोठं करायचं. का तिकडे चालू आहे बघा. हे आणि मोठं करण्यासाठी हे असं थोडस हात पुसू शकतो. ही झाली बघ मोठी. ही पीठ लावलं की पांढरू काप दाखवते. आई पीठ लावत नाही पण मला थोडं पीठ लावलं की पिवळा दिसते. होय तळल्यास. आता यासाठी कच्च्या पणी वाळल्यास पण. होय किती पातळ, किती छान वाटायला लागली बघ ना. आरपार दिसल की. तर आता ह्या दोघी मस्त गप्पा मारत मारत बनवायला लागले. तर आपण सगळे झाले हडकले की भाजून खाऊया. गेलेल्या दिवशीच थोडे आंबटवले असलेले माझा पण तसा करून दे. स्त्रीने पण लाटलेत बघा. छान लाटलेत म्हणजे त्याच्या मानाने, आहे की नाही? आणखी लाटले. आता हे मोठे करायचे ते बघा 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 बघा. इकडे केले तर वाकडे पण लाटले. हे झालं आणि हा सगळ्यात भारी आलाय मला. हो 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 छान. मग तुझा बघ कुणाचा छान वाटतो. स्त्रीचा छान सुंदर आहे. मला तर येतच नाही. मीच खाणार आहे तो. चला आता पापड लाटून घेतो आम्ही सगळेच आणि जरा वेळाने काही
असेल तर कुठपर्यंत आले काय नाही ते अपडेट तुम्हाला किती झाले काय नाही, कारण हे खूप टाइम टेकिंग काम आहे आणि यामुळेच जास्त तर महिला विचार करतात की बनवून घेतलेले बरे बस नाही का जागी हात दुखते कंबर दुखते हे अशा लाट्या गिरणीत दिल्या नव्हत्या होत होत असणार मशीन वर ना मध्ये टाकतात मशीन मध्ये अरे वा 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 वर्षभर टिकण्यासाठी लागतात भरपूर पाच जास्त म्हणल्यास आणि ते सुजायचं पूर्ण की नाही परत त्याला तेल लावून चोळून छंद आहे जास्त मला किती छान झाले बघायची मस्त एकदम पातळ चपातीचं पीठ चिटकत त्यामुळे मला नवल वाटायला एवढं पातळ होत तर कस काय अरे वा हे तर चार वेळा बघा छान आहे श्रीच श्रीच त्यानं काय मदत घेतली नाही कोणाची स्वतः केलाय प्रयत्न वाढले ना त्यामुळे आता हात दुखते लाटी बनवण्यापासून ते तेवढं करण्यापर्यंत पुढच्या वर्षी मला मदत करतो दुखते आता मी सुरुवातीला बनवलं तर एवढा नंतर एवढा नंतर अशी स्टेप स्टेप करत खूप तुमच्या अगोदर सुरू केलं होतं टीचर आहेत की नाही ते तरी पण ते करू लागायचे उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये एक मे पासून मामाला सुट्ट्या असतात ना आणि इकडे मी करू लागतो शिजविलेलं भांड वरून येऊन द्यायचं मी ना आता एका गटातला होता ज्वारीचे ना ते भारी लागतात तेल लावून छान लागतात ते बघायला शेंगदाणा ना पापड चला आता लाटून घेतो आम्ही पापड आणि एवढे आहेत आणखी आपल्या लाट्या आणि एवढे आहेत करायचे लय वेळ लागणार बराच वेळ हे रात्र जरी झाली ना ज्या दिवशी पापड बनवले ना त्या दिवशी रात्री खिचडीच जेवायला परत हो किती चपात्या होतील हजार एक चपात्या होतील एवढ्यात मग का पापड हे करायचे पापड जे वाळाय सुरुवातीचे दोन चार ते भाजायचे किंवा आणि खिचडी सोबत आणि खिचडी छान कोण आहे बघता का हे आजी सोबत पापड करू लागायला लागले पोरग बघा ना तू करायला लागले माझं वासरू किती गोड आहे माझं पिल्लू श्री तुला कस काय येते रे कधी शिकला आधीच बघून बघून का नाही लहान असताना आहे ना हा पीठ घ्यायचा कंपल्सरी वर्षाकडून आणि लाटत बसायचा तरी पण बोल कस काय यायला लागलं बघा ना किती व्यवस्थित करते बघा छान करायला श्री आजीपेक्षा छान बर का किती बी भारी करायला किती बी मला खूप आवडलं बाबा खूप आवडलंय बाबा दाखवा 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 श्रीच दाखवा पापड किती छान लाट्या लाट्या यांनी पापड बनवलाय नको नको म्हणत असताना बनवलाय दाखवा थोडं चिटकली दुसरं काय नाही खूपच सुंदर अप्रतिम किती छान छान करणार आहे मी खूप छान करणार आहे बघा श्री हा यांचा पापड कसा वाटला आणि हा मोडायचा पण नाही म्हणा असाच भाजायचा हा माली धाकी वेळ लागते की टाइम टेकिंग मी तर काय म्हणलं रात्री जेवणामध्ये चपाती भाजी मागायची नाही खिचडी जिंदाबाद तेच ना बघ ना किती वेळ लागला तर कधी बसत आणि हे बघ हात असे झालेत बघ आपले पापड वा छान मस्तच मस्त झाले आता हा वाला अपवाद आहे
मुद्दा मुद्दा पाय लागली बर का माझ आहे म्हणून. आणखी आपल्या एवढ्या लाट्या बाकी निम्मे झालेत बाबा, निम्मे बाकी. छान वाटायला लागले ग, खूप छान झालेत एकदम पातळ पातळ एकदम. चुलीवरची पापडी काल आणली होती. काल आम्ही दवाखान्यात गेलो होतो. एक गोष्ट तुला सांगते, काल आपण दवाखान्यात गेलो, एक जोडी होती आणि त्यांच्या सोबत एक लेडीज तुझ्या वयाची होती आणि सोनोग्राफी. आम्ही दोघ बी ही झालो की जवळ बसली होती ती मुलगी, म्हणजे मॅरिड होती नवरा बायको आणि एक तुझ्या वयाची लेडी. मग त्यांच्यातली जी बॉन्डिंग आहे ना, पलीकडून ती जेंट्स होता मध्ये ती आणि कडच्या बाजूला त्या आजी होत्या, काकी म्हणू शकतो आपण. मी म्हटलं तुमची मुलगी आहे का डिलिव्हरीला आली, तर ते आपल्या एकतर युट्यूबचे हिच नाही ना, मला ओळखलं ते नाही की सबस्क्रायबर होत्या. आणि इतकी सुंदर दिसायला, तर पहिल्या वेळेस प्रेग्नेंट 9वा महिना होता. मग मी म्हणलं आता डिलिव्हरीला आणलं असेल ना, बा म्हणलेस आपल्याकडं माहेरी नाही तर ना शक्यतो, तर नाही म्हणले माझी सून आहे. आम्ही दोघ पण आश्चर्यचकित, एवढं छान राहत होते ना, बोलत होते ते दोघे एकमेकीशी. असं कुठंच वाटलं नाही की हे सून आणि सासू आहे, म्हणजे काही अंतर आहे किंवा आडपड तसंच राहिलं पाहिजे. छान नातं म्हणजे ते. आणि म्हणली की आम्ही डिलिव्हरी केल्याशिवाय पाठवणार नाही. ती म्हणली आमच्याकडे डिलिव्हरी करून मग चांगलंच झालं 6वा महिना की मग पाठवायचं व्यवस्थित झालंच. आणि म्हणजे ते जेवढी काळजी घेत होती ती सासू सुनाची आणि सून सासूची ज्या ह्याच्यात बोलत होती, तर असं एकदाही वाटलं नाही की ज्या काही अंतर आहे दोघी मध्ये किंवा ही सासू सून आहेत. कसं असतं एक थोडं तर चेहरा नाराज किंवा काय हिचे ताल आहेत असं सासू मी सासू असून का करायचं असं थोडंफार. समोर त्या काकींच्या समोर त्यांच्या मुलानं जेव्हा आम्हाला माहित झालं की ती सासू आहे म्हणून, तर ते ग्लास भरून पाडण्यात येत फिल्टर आहे तर तिथलं पाणी आणून त्या मुलीला दिलं ते म्हणजे बायको, तरी पण त्यांचा चेहरा बदलला नाही. मी म्हटलं ही खरी सासू. तेच ना, नाहीतर कसं आपला मुलगा आपल्या बायकोची काळजी गेल्या बऱ्याच सासून काय होत आरी गेला काय असं. पण त्या काकी थोडा गोड बोलत होत्या त्या सुनेला, आम्ही गप्पा मारल्या त्यांच्याशी बरेच वेळ, आमचा बराच वेळ त्यांच्यासोबत, खूप छान बोलल्या त्या सांगत. आणि मग येते ना तिथं चुली भट्टीवरच फरसाण आणि हे मिळत पापडी, तर मग आणलं ते मागच्या वेळेस फरसाण आणलं होतं, म्हणलं ह्या वेळेस पापडी पण घेऊन जाऊ, खूप छान मिळत. कोल्हापुरात फुटाणे सुद्धा आहे ना भट्टीवरचे असतात, चोरमुरे भट्टीवरचे, इकडे चोरमुरेचे खूप सारे स्टॉल दिसतील तुला. मोड जागोजागी दिसत ना तसं, आपल्याकडे मोड पण दिसत नाही की नाही, एवढं मोड खूप इथं कंपल्सरी मिसळ मिसळ त्यामुळे मटकी जास्त पिकत नाही नाही पिकत जास्तीत जास्त कोल्हापूर म्हणजे ऊसाचं उत्पन्न प्रमुख पीक इथलं ऊस आहे. चला आता बाकीचे पापड करून घेतात आणि पापड सुकल्यानंतर तुम्हाला आता डिरेक्टली तळून दाखवत, कारण आता याच्यानंतर किती सारे पापड आणखी लाटायचे, त्यामुळे बराच वेळ आला आणि मला वाटत नाही की मी पहिला जो सुकलेला असेल तो मी फ्राय करून दाखवते, तेव्हा आता कंटिन्यू करू डायरेक्ट. 7 वाजता पाहू शकताय आणि एवढे पापड झालेत आपले आणि अजून थोडेसे राहिलेत, तर आता थोडं स्वयंपाकाचं बघून मग परत बाकीचे करू. रात्र दिवस आपलीच आहे, कसे झालेत सांग. आपले मस्त पापड झालेले आहेत, तर एक पापड आजच्या आजच आपण तळून बघतोय, आणखी तेवढं सुकलेलं नाही पण कसं होतंय ते बघूया, एक तरी तळून बघूया. हा मला ना थोडासा लालसर माझ्यासाठी काढलाय, मला आवडतो तिला लाल आवडतो, ते पाहू शकता इकडे.
आपले पापड रेडी झालेत म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे मग काही विषय नाहीये. सगळ्यांसाठीच एक एक तळ्या आईनी अगोदर श्रीसाठी एक तळ्याचं ठरलं होतं पण आईन वेळेला मन बदललं आणि चार तळे तर नवीन केलेले पापड हे असे झालेत. आणि हे एका दिवसात बरं का आणखी एक ऊन दिलं ना तर हे आणखी भारी क्रंची होतात. हे बघा हे असे झालेत खूपच छान. तर श्रीचा रिव्ह्यू घेऊ सकाळी पापडाचं बेलणं नाही ती बेलणं असलं तर हे चव छान एकदम ट्रान्सपरंट वस तुझी जास्त मोठे पापड. तर पापड माझा हा असा आहे इथला तुकडा स्त्रीने घेतलाय सो खूप क्रंची आहे बार झाला एक नंबर टेस्ट वाईज. तुम्हाला आवडला आवडला मीठ मीठ मध्येच विशेष वाटलं बरं का मला वाटलं एवढं की आधी चांगले होणार नाहीत परंतु खूप छान झाले तर लिजत पापड पेक्षा सुद्धा चांगलं झालं एकच नंबर टाकलं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. होप की तुम्हाला आवडला असेल आणि पापड बनवण्याची पद्धत आणि फ्राय करून पण दाखवलंय तुम्हाला आवडला का कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही बनवलेत का पापड किंवा कोणती उन्हाळी कामं सुरू केलेत ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.